तर तुम्ही कसे आहात माहीत असाल तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये। तर मी तुमचा होस्ट ओम पेणेकर। तर आज आपण मुरारबाजी देशपांडे यांची समाधी बघायला जाणार आहोत। सीर कटुनी ही मुरारबाजीचा देह रणांगणी झुंजला, स्वराज्यासाठी महाराजांचा मावळा रक्तात तरंगला। कशी पैदा होतात अशी माणसे सवाल खानास पडला। घडलेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांना मोऱ्यांच्या सैन्याकडून लढणाऱ्या मुरारबाजींच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले। स्वराज्य निर्मितीच्या लढाईत अशा शूर मावळ्यांचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले। तर मित्रांनो, आत्ताच आम्ही इथं पोहोचले आहोत आणि जाता जाता आम्हाला एक मंदिर भेटलेलं आहे। सो तो तुम्हाला दाखवतो आणि पुढच्या प्रवासाला चालू करू। बघू शकतो इकडे पुरंदरच्या लढाईत आपल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडणारे व्यक्ती म्हणजे मुरारबाजी देशपांडे। मित्रांनो, अवघ्या 700 मावळ्यांशी गिलेरखानाच्या 5000 फौजेच्या तोंडाचे पाणी पळवणारे वीर योद्धा म्हणजे मुरारबाजी देशपांडे। मित्रांनो, रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म 1616 महाड तालुक्यातील किंजोळी या गावात झाला। कंट्रक्शन आहे आणि आपण मंदिरात पण जाणार आहोत।
तर चांगल्या रीतीने कंस्ट्रक्शन आहे इथे आणि एकदम थंड पण लागत आहे. तर बघू शकता मित्रांनो, तब्बल 1.5 महिने पुरंदर लढता ठेवून 11 जून 1665 या दिवशी महान तेजस्वी तारा सूर्य तेजात मिसळला. दिलेर खानाचे तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.